भारत आणि इस्रायल यांच्यात मैत्रीचे संबंध दृढ होत आहेत. मात्र हे संबंध दृढ होण्याआधीपासून गेली कित्येक वर्ष भारतीय समाजाचा भाग बनून ज्यू धर्मीय राहिले आहेत. ठाणे आणि ज्यू यांचं नातं तर खूपच जुनं. या नात्याला नवी झळाळी लाभली आहे ती इस्रायलच्या तांत्रिक टीमनं तयार केलेल्या डीजी ठाणे या ॲप्लिकेशनमुळे. भारत आणि इस्रायलला एकमेकांच्या मैत्रीत जखडून ठेवणारा हा हळूवार बंध सांगणारा हा विशेष रिपोर्ट. ठाणे महापालिका, ठाणेकर नागरिक आणि ठाण्यातले उद्योजक यांना एकत्रित आणणारं अनोखं डीजी ठाणे ॲप नुकतंच सुरू झालं. इस्रायलच्या टीमने स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत हे ॲप तयार करून दिलं. त्याचं उद्घाटन तेल अवियूच्या महापौरांच्या हस्ते 23 जानेवारीला झालं. भारत आणि इस्रायल यांच्यातल्या मैत्रीचा हा अनोखा बंध आहे. मात्र भारत आणि इस्रायल यांच्यातल्या मैत्रीचे अध्याय लिहिण्याआधीपासूनच राज्यात ज्यू समाजाचे आणि भारताचे 2000 वर्षांचे बंध आहेत. 2000 वर्षांपूर्वी अन्याय झाल्यामुळे भारताच्या दिशेने निघालेल्या ज्यू समाजाची एक बोट केरळात कोचीनच्या दिशेनं तर दुसरी कोकणात नवगावच्या दिशेनं आली. त्यातल्या नवगावच्या किनाऱ्याला आलेली बोट फुटली. मात्र त्यातल्या 7 कुटुंबांना कोकणातल्या स्थानिकांनी आसरा दिला. 7 परिवारांची 2000 वर्षात 70,000ची संख्या झाली. या कालावधीत ही मंडळी पूर्णपणे भारतीय झाली. मराठी भाषा, मराठी आचार विचार रुळले. कोचीन भागात गेलेले कोचीन ज्यू म्हणून ओळखले जाऊ लागले. तर कोकणात राहिलेल्यांना बेने इस्रायली ही ओळख मिळाली. ज्यू धर्माच्या लॉ ऑफ रिटर्न कायद्यानुसार आज 70,000पैकी किमान 65,000 नागरिक इस्रायलला परत गेले. पण बाकीचे उरलेले आजही महाराष्ट्रात विशेषतः ठाणे कोकण पट्ट्यात आहेत. ठाण्यात त्यांचं सिनेगॉग हे प्रार्थना स्थळही आहे. धर्म ज्यू असला तरी संपूर्णपणे महाराष्ट्रीय पद्धती ते अवलंबतात. लग्नाआधी हळद, हातावर मेहंदी काढतात. भारताला आपली मातृभूमी समजतात तर इस्रायलला पितृभूमी किंवा धर्मभूमी समजतात. आम्हाला पण आमचा देशाचा अभिमान आहे. पण जो भारतात आम्हाला जो प्रेम मिळाला प्रत्येक ह्याच्याकडून आम्हाला जो हे मिळाला आम्हाला कोणाकडनं कधी त्रास झाला नाही त्याच्यामुळे आम्ही इथेच आहोत. आणि आम्ही सुद्धा इस्रायलचीच म्हणजे आम्ही म्हणजे भारत आम्ही इस्रायलचीच आम्ही हे करू अनुसरण करून करू आणि मी त्यांचा हे करू आणि आमची प्रगती करू. भारताची ही आमची मातृभूमी आहे आणि इस्रायल देशाची आम्ही नेहमी सांगत असतो की ती आमची पितृभूमी आहे. परंतु त्यामुळे आमचा धर्म हा आम्ही तिकडे असल्यामुळे बहुतेक आम्ही हळूहळू बरेचसे लोक स्थलांतर होत आहेत. मनात येतं कधी की तिकडे जावं पण इकडची रूट आम्हाला सोडवत नाहीत. इकडचे शेजार पाजार आम्ही सोडू नाही शकत. इकडची जी संस्कृती आहे ती संस्कृती अख्ख्या जगात कुठे नाही. मात्र इस्रायलला गेल्यावरही भारतीय ज्यू आपली मराठी संस्कृती विसरले नाहीत. आमचं मुंबई आम्हाला सोडवत नाही असं ते म्हणतात. इस्रायलला गेल्यावरही मराठी भाषा तिथल्या मुलांना शिकता यावी यासाठी तिथल्या विद्यापीठात मराठी भाषा विभाग सुरू करण्यात आला. आपल्या मायभूमीने म्हणजे भारताने दिलेले संस्कार आपल्या पुढच्या पिढ्यांनाही मिळावेत यासाठी मायबोली नावाचं नियतकालिकही इस्रायलमध्ये चालवलं जातं. आमचे भारतीय ज्यू तिथं गेल्यानंतर तिथं आमची एक मायबोलीची एक मासिक आहे जे आमचे लोक तिथं मराठी भाषांतरमध्ये मराठीमध्ये तिथं मायबोलीचं एक मासिक काढतात आणि ते मासिक काढल्यानंतर तिकडची माहिती इकडची माहिती सर्व एकत्र करून लोकांपर्यंत पोचवतात. मराठी बोलणाऱ्या, मराठी पद्धतीने राहणाऱ्या या बेने इस्रायलींच्या नावाची एक मौज आढळते. नाव वडिलांचं नाव यहुदी पद्धतीने तर आडनाव मात्र मराठी पद्धतीनं आढळतं. जिथे जिथे ज्यू स्थायिक झाले त्या गावानुसार त्यांचं आडनाव रूढ झालं. त्यामुळे अकलीकर, पेणकर, श्रीवर्धनकर, बामणोलीकर, रोहेकर या आडनावाचे ज्यू दिसतात. इथं इकडचे भारतीय लोक जेव्हा इस्रायलला गेले तर त्यांनी तिथं हिब्रू भाषा थोडीशी कठीण असल्याकारणाने मराठीमध्ये ते एकमेकाशी व्यवहार करतात, एकमेकाशी बोलणं करतात. तेल अवीव युनिव्हर्सिटीला मराठी भाषा, मराठी विषय हा तिथं सुरू करून वर्षातला 3 महिने तरी आपले इकडचे प्राध्यापक तिथं जाऊन मराठी भाषा तिथं शिकवतात. म्हणजे आपली ही मराठी संस्कृती आम्ही इस्रायलमध्ये जिवंत ठेवतो. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. भारत आणि इस्रायल हे नैसर्गिक मित्र असल्याचं दोन्ही देशांच्या नेत्यांनी म्हटलंय. पण ही मैत्री केवळ करार मदार यावर आधारित नाही. भारतातल्या विशेषतः कोकणातल्या ज्यू मंडळींमुळे या मैत्रीला कौटुंबिक स्वरूपाचे बंध आले आहेत. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.